स्क्रीन शेयर करतो मी। ओके सो आई थिंक वी हैव डिस्कस्ड एडिशन इंस्ट्रक्शंस सब्ट्रैक्शन इंस्ट्रक्शंस करेक्ट। इन द सब्ट्रैक्शन इंस्ट्रक्शन वी हैव डिस्कस्ड सब बी बी ए कॉमा 8-bit डेटा। बी बी ए कॉमा रजिस्टर आर एन मीन्स R0 to R7 एनी रजिस्टर। सब बी बी ए कॉमा रैम एड्रेस ओके एड्रेस कैन बी in its inform 00 to FF. Actually we are using user RAM. Normally user RAM is used. See, user RAM is 32 7M. This is user RAM. And sub BB indirect addressing A comma address at RP, where RP means R0 or R1. Okay, so four different types of subtraction instructions we have seen. I also given you the example that suppose I want to subtract 58 from 65. Okay, then the bigger number should be in accumulator and smaller number can be either in the instruction or in the register or in the RAM address using direct or indirect addressing method. Okay, suppose I want to subtract 58 from 65. So how I will write the program? Simple one, using first instruction, bigger number I will take in accumulator 65H, smaller number I will directly subtract within the instruction. So BBA comma hash 58H. Okay, so one is one data, bigger data has to be in accumulator, smaller data has to be in the instruction itself, and I can save this result at memory address. For example, I want to save it as 30H. So in the 30H RAM location, RAM address, I will store the result or save the result. So in this way I can write the program. Suppose you are also asked to find out the result of this. What will be the result of this? Okay, if I subtract, so it is 15 hexadecimal minus 8 hexadecimal. इथं मी कॅरी घेतलेला आहे, दिस इज अ कॅरी
पाच वजा आठ करताय, करताना आपण काय करतो पंधरा वजा आठ. पण पंधरा हे कसले हेक्साडेसिमल पंधरा आहे. पंधरामधनं आठ बोट वजा करा, चौदा तेरा बारा अकरा दहा, दहानंतर एफ ई आणि नंतर डी, म्हणजे उत्तर काय येणार, फाईव्ह मायनस एटचं उत्तर काय येणार डी. आणि कॅरी वन, कारण हातचा घेतला आहे आपण, कॅरी वन, वन मायनस वन इज झिरो, रिअल आन्सर विल बी झिरो डी. नीट लक्षात ठेवा, नाहीतर पाच वजा आठ करताल म्हणजे पंधरा वजा आठ सात लिहिताल, नाही चूक, पंधरा वजा आठ सात जर लिहिलं तर चूक, कारण हेक्साडेसिमल नंबर्स आहे, पंधरा हा हेक्साडेसिमल पंधरा आहे, साधा नॉ ने आपला डेसिमल पंधरा नाही आहे. ठीक आहे, पंधरामधनं आठ वजा करताना तुम्हाला काय करावं लागेल, पंधरातनं आठ बोटा वजा करावे लागतील, पंधरानंतर आठ बोट मोजा, वजा करायचे आहेत आपल्याला, चौदा तेरा बारा अकरा दहा, दहाच्या नंतर अगोदर एफ ई आणि नंतर डी. ठीक आहे, आठ बोट वजा केल्यावर काय येणार डी येते उत्तर. सो इन दिस वे यू कॅन फाइंड आउट द आन्सर ऑल्सो, मेनी टाइम्स द आन्सर इज ऑल्सो आस्क्ड. आन्सरसाठी एक मार्क त्यांनी ठेवलेला असतो रिझल्ट, प्रोग्राम लिहिण्यासाठी दोन मार्क आणि त्याचं उत्तर करेक्टली काढण्यासाठी एक मार्क. ठीक आहे, तर आपल्याला उत्तरही काढता आलं पाहिजे, नाहीतर आपण इकडे प्रोग्राम लिहिणार आणि आपल्याला उत्तरच दाखवता आलं नाही बरोबर, तर ह्यांना परीक्षकाला वाटणार ह्याला हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम कळालेलीच नाही आहे, कसं वजाबाकी करतात ते माहीतच नाही ह्याला, असा अर्थ होईल तर. ठीक आहे, तर आपल्याला कुठलंही इन्स्ट्रक्शन, मी आता हे पहिलं इन्स्ट्रक्शन वापरून दाखवलं तुम्हाला, तसंच तुम्हाला दुसरं इन्स्ट्रक्शन वापरायचं असेल तर मोठा डेटा एमध्ये घ्या आणि लहान डेटा कुठल्याही एका रजिस्टरमध्ये घ्या, आर झिरोपासून आर सेवन कुठलं एक रजिस्टर वापरा तुम्ही, आणि मग ते हे लिहा. फिफ्टी एट सिक्स्टी फाईव्ह आणि फिफ्टी एट तुम्हाला करता येईल बहुतेक, तरी मी दाखवतो. मू ए कॉमा हॅश 65H, मोठा नंबर एमध्ये घ्या, दुसरा नंबर आता मी रजिस्टरमध्ये घेतो आहे आर फाईव्ह कॉमा हॅश 58H, आणि आता मी डायरेक्टली म्हणणार सब बी ए कॉमा आर फाईव्ह, इथं आर एन म्हटलेलं आहे, आर एन म्हणजे आर झिरो टू आर सेवन, मी त्यातला आर फाईव्ह वापरला. ठीक आहे, आणि रिझल्ट सेव्ह केला, मू 30 कॉमा ए 30 या मेमरी ॲड्रेसला मी रिझल्ट सेव्ह केला, करेक्ट. सो इन दिस वे आय कॅन राईट द प्रोग्रॅम ऑल्सो. ह्याच्याऐवजी मला जर रॅम ॲड्रेस वापरायचा असेल तर मी रॅम ॲड्रेस वापरू शकतो, त्यासाठी मला काय चेंज करावं लागेल, हा दुसरा डेटा आहे तो कुठल्याही रॅम ॲड्रेसला घ्यावा लागेल. कुठला रॅम ॲड्रेस घेतो आहे मी, समजा 35 घेतो, 35H मू 35H कॉमा हॅश 58H ह्या ॲड्रेसला हा डेटा घेतला, आणि आता मी सब ए कॉमा 35H, 35Hचा डेटा एमधून एच्या डेटामधनं वजा कर, असा आलेला रिझल्ट सेव्ह कर 30H. ठीक आहे, असंही करू शकतो. आणि चौथं जे आहे ते इनडायरेक्ट ॲड्रेसिंग, इनडायरेक्ट ॲड्रेसिंगमध्ये हा जो ॲड्रेस आहे 35 हा मला कुठंतरी अगोदर कुठ आर झिरो किंवा आर वनमध्ये घ्यावा लागेल. ठीक आहे, मी अगोदर डेटा घेतला, दोन एक डेटा एमध्ये घेतला, दुसरा डेटा ॲड्रेसला घेतला, आता हा ॲड्रेस मी घेतो आर वनमध्ये, मू आर वन कॉमा हॅश 35H हा ॲड्रेस घेतला मी आर वनमध्ये, आणि आता मी असं म्हणू शकतो सब बी ए कॉमा ॲड्रेस ॲट आर वन, ॲड्रेस ॲट आर वन, आर वनमध्ये कुठला ॲड्रेस आहे 35, ह्याला कुठला डेटा आहे 58, म्हणजे 58 हा डेटा एमधनं सबट्रॅक्ट करू, एच्या डेटामधनं सबट्रॅक्ट, आलेला रिझल्ट एमध्येच, मी तो रिझल्ट सेव्ह करू शकतो, मू 30H कॉमा ए. चौथा प्रकार मी तुम्हाला चारही प्रकारे करून दाखवलो, पहिला प्रकार इथं तर दाखवलेलं होतं मी पहिल्या प्रकारे, दुसरा प्रकार मी दाखवलं रजिस्टरमध्ये घ्यायचं आर फाईव्हमध्ये, कुठल्याही रजिस्टरमध्ये घ्या,
शक्यतो आर झिरो आणि आर वन मध्ये घ्यायचं नाही, कारण ते इनडायरेक्ट ॲड्रेसिंगसाठी ते दोन रजिस्टर्स रिझर्व्ह आहेत, आर झिरो आणि आर वन. शक्यतो आपण आर टूपासून पुढचे कुठलेही रजिस्टर्स घेऊ शकतो आर सेवनपर्यंत, आर टू, आर थ्री, आर फोर, आर फाईव्ह, आर सिक्स, आर सेवन, ह्यापैकी कुठलाही रजिस्टर घेऊ शकतो. ठीक आहे, तिसरं मी डायरेक्ट ॲड्रेसिंग मेथडनं दाखवलं, जे तुम्ही ॲड्रेस घेतला 35H, आणि चौथं आहे ते इनडायरेक्ट, आत्ता जे दाखवले ते इनडायरेक्ट ॲड्रेसिंगमध्ये मेथडनं दाखवलं, ॲड्रेस ॲट आर पी. सो आय थिंक दिस इज क्लिअर. आता अजून कुठले कुठले इन्स्ट्रक्शन्स येतात ह्याच्यामध्ये ॲरिथमॅटिक ग्रुपमध्ये? अजून एक इन्स्ट्रक्शन आहे इन्क्रीमेंट, अजून इन्स्ट्रक्शन आहे इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंटचा अर्थ काय? इन्क्रीज, इन्क्रीज द डेटा व्हॅल्यू बाय वन, एक न वाढव डेटा व्हॅल्यू. 50 असेल तर 51 कर, 55 असेल तर 56 कर, 60 असेल तर 61 कर. ठीक आहे, म्हणजे एक न पुढे सरकव व्हॅल्यू, डेटा व्हॅल्यू बरं का, मेमरी ॲड्रेस नाही, डेटा व्हॅल्यू एक न पुढे सरकव. ठीक आहे, याच्यासाठी कुठले कुठले इन्स्ट्रक्शन्स आहेत? आय एन सी ए, आय एन सी आर एन, वेअर आर एन मीन्स आर झिरो टू आर सेवन, एनी वन ऑफ दीज रजिस्टर्स. आय एन सी ॲड्रेस, आय एन सी ॲड्रेसचा अर्थ ॲड्रेस नाही सर एक न वाढवायचा, ॲड्रेसमधला डेटा एक न वाढवायचा. ठीक आहे, आणि चौथा आहे इनडायरेक्ट ॲड्रेसिंग, आय एन सी ॲड्रेस ॲट आर पी, वेअर आर पी मीन्स आर झिरो ऑर आर वन. ह्याचा अर्थ काय झाला? इन्क्रीमेंट ए म्हणजे ए मधली व्हॅल्यू एक न वाढव पूर्वीच्या व्हॅल्यूपेक्षा. ठीक आहे, आय एन सी आर एनचा अर्थ काय? आर एन मधली व्हॅल्यू एक न वाढव पूर्वीच्या व्हॅल्यूपेक्षा. पूर्वीची व्हॅल्यू अधिक एक म्हणजे नवी व्हॅल्यू आर एनची. आय एन सी ॲड्रेस, ॲड्रेसमधली व्हॅल्यू, आय एन सी ॲड्रेसचा अर्थ काय? ॲड्रेसमधली व्हॅल्यू पूर्वीच्या पूर्वीच्या व्हॅल्यूमध्ये एक न वाढव. पूर्वीच्या ॲड्रेसमध्ये जी व्हॅल्यू होती त्यात एक न वाढव, हे तेच आहे इनडायरेक्ट ॲड्रेसिंग आहे. फक्त इथं पण तेच केलं जातं, ॲड्रेसमधली व्हॅल्यूज वाढवली जाते, फक्त मेथड आहे ती इनडायरेक्ट ॲड्रेसिंग आहे. दोन्हीमध्ये फरक काय? इथं डायरेक्ट ॲड्रेस देतो आपण, इथं ॲड्रेस आपण लपवतो आर झिरो किंवा आर वनमध्ये. ठीक आहे, त्याला म्हणून इनडायरेक्ट ॲड्रेसिंग. ओके, अजून एक इन्स्ट्रक्शन आहे इथं, आय एन सी डी पी टी आर, म्हणजे डी पी टी आरमध्ये, डी पी टी आर हे कसलं रजिस्टर आहे? 16-bit रजिस्टर आहे. तर आपण आय एन सी डी पी टी आर म्हणतो, याचा अर्थ डी पी टी आरमध्ये जी 16-bit व्हॅल्यू आहे ती एक न पुढं सरकव. समजा मी 16-bit व्हॅल्यू दिलेली असेल त्यात, समजा 55-40, तर ते 55-41 केली जाईल, एक न वाढवली पाहिजे. ठीक आहे, डी पी टी आरमध्ये जी व्हॅल्यू घेतलेली असेल तुम्ही ती एक न पुढं सरकल. येतं लक्षात? सो व्हॅल्यू इन द डी पी टी आर, न्यू व्हॅल्यू इन द डी पी टी आर इज प्रिव्हियस व्हॅल्यू इन द डी पी टी आर प्लस वन, प्लस एक वाढवली की न्यू व्हॅल्यू इन द डी पी टी आर. डी पी टी आरमध्ये व्हॅल्यू चेंज होईल, एक न वाढवली तर. ओके, सो दीज आर द इन्क्रीमेंट इन्स्ट्रक्शन्स अवेलेबल इन द मायक्रो कंट्रोलर 8051. सो लेट अस सॉल्व सम एक्झाम्पल्स बेस्ड अपॉन दिस पर्टिक्युलर.
याच्यावर बेस्ड आपण काही एक्झाम्पल्स घेऊ. एक्झाम्पल वन, इन्क्रीमेंट द व्हॅल्यू, इन्क्रीमेंट द व्हॅल्यू 35H by 1 using 4 different increment instructions. Chari vapra increment instructions. 4 different increment instructions. Save the value, save the answer at address 30H. आलेलं जे उत्तर आहे ते 30H या ॲड्रेसला सेव्ह करा. ठीक आहे, तर मी तुम्हाला जे 4 instructions दाखवले होते ते 4 instructions वापरा. पहिल्यांदा पहिलं इन्स्ट्रक्शन वापरा, नंतर दुसरं इन्स्ट्रक्शन वापरा, नंतर तिसरं इन्स्ट्रक्शन वापरा, नंतर चौथं इन्स्ट्रक्शन वापरा आणि मला सॉल्व करून दाखवा. तुम्हाला 1-2 minutes देतो मी. इथं इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले आहेत, हे इन्स्ट्रक्शन्स वापरा तुम्ही आणि सॉल्व करून दाखवा. INCA म्हणजे काय, तुम्हाला ती व्हॅल्यू ॲक्युम्युलेटरमध्ये घ्यावी लागेल आणि मग इन्क्रीमेंट करावी लागेल. INCRN म्हणजे तुम्हाला ती व्हॅल्यू, डेटा व्हॅल्यू R0 किंवा R0 to R7, मी मागाशी सांगितलं R0 R1 शक्यतो वापरायचे नाही, R2 पासून R7 पर्यंत कुठल्या एका रजिस्टरमध्ये ती व्हॅल्यू घ्या आणि इन्क्रीमेंट करा, किंवा ती व्हॅल्यू एखाद्या ॲड्रेसला घ्या आणि इन्क्रीमेंट करा, आणि इनडायरेक्ट ॲड्रेसिंग हे मेथड वापरा. 4 instructions वापरून आपल्याला ते सॉल्व करायचं. सो ओनली 2 minutes फॉर दॅट यू ट्राय टू राईट द प्रोग्रॅम. सिम्पल प्रोग्राम, 2-3 instructions आहेत, जास्त नाही. I will wait for 2 to 3 minutes and then we will see. मी तुम्हाला करून दाखवतो. सोडवायला दिलं का त्याने एक्झाम्पल 2-3 मिनिट. चल रिझल्ट झालं का? झाले सर. हा सांगा. पहिलं मूव ए कॉमा हॅश 35H. एक मिनिट हा.
move a comma a hash comma 35H hash 35H ha increment a inc a ha move 30H comma a correct move 30H comma a correct बरोबर आलं. दुसरं कोण आहे माळीत का? माळी तुम्ही सांगा दुसऱ्या मेथडनं दुसरं इन्स्ट्रक्शन वापरून कसं लिहायचं समजा मी R5 रजिस्टर वापरलं माळ्या आहेत का? तिसरं कोण आहे? गोटखिंडीत का? होय सर. हां सांगा. समजा मला INC R5 वापरायचं असेल तर प्रोग्राम कसा लिहावा लागेल? 35 हा डेटा अगोदर R5 मध्ये घ्यावा लागेल, मग इन्क्रिमेंट म्हणायचं, नंतर तो डेटा R5 कॉमा हॅश. हा मूव R5 कॉमा हॅश 35H बरोबर आहे. हा इन्क्रिमेंट R5 इन्क्रिमेंट R5 बरोबर आहे. आणि मूव मूव 30H कॉमा R5 करेक्ट बरोबर बरोबर आला अगदी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं कसं ते सॉल्व्ह करायचं. आता तिसरं इन्स्ट्रक्शन वापरायचं. माळी आहेत का? माळी काही रिस्पॉन्स येईन त्यांचा. ते दिसतंय नाव त्यांचं पण ते बहुतेक नुसतं लावून गेले काही की. ठीक आहे झालं. ते तिसरं सांगा. मूव 30 50H मूव 50H कॉमा हॅश 35H करेक्ट कॉमा हॅश 35H INC 50H करेक्ट INC 50H आणि शेवटचं आणि लास्ट इंच आहे तसे कसं 50H मूव 30H कॉमा 50H करेक्ट मूव 30H कॉमा 50H करेक्ट बरोबर आहे. गोटखिंडी चौथं इनडायरेक्ट ॲड्रेसिंग येईल का? हा जो ॲड्रेस आहे 50H हा तुम्ही R0 किंवा R1 मध्ये घ्या. आणि त्या ॲड्रेसला डेटा घ्या मग 35H येईल का करता? तर करून दाखव. काढतो करा मग मला सांग. सांगा असं झालं असेल तर सांगा. नाही आलं सर. बर मी सॉल्व करून दाखवतो.
move R0 comma hash इथं मी ऍड्रेस घेणार अगोदर 50H ठीक आहे. त्या ॲड्रेसला मी काहीतरी डेटा घेणार move 50H comma hash 35H हा डेटा घेतला. ॲड्रेस घेतला R0 आणि त्या ॲड्रेसला मी डेटा घेतला 35H आणि मग आता लिहिणार मी INC ॲड्रेस ॲट R0. ॲड्रेस ॲट R0 इज 50, त्या ॲड्रेसचा डेटा 35, तो इन्क्रीमेंट कर 1 असं सांगितलं. आणि मग मूव 30H परंतु हा डेटा कुठे आता तुम्हाला ए मध्ये घ्यावा लागेल हा डेटा, त्याशिवाय मूव डायरेक्ट करता येणार नाही. करेक्ट. येईल की करता ॲड्रेस ॲट सॉरी मूव 30H कॉमा ॲड्रेस ॲट R0 ॲड्रेस ॲट R0 R0 जो ॲड्रेस आहे त्याचा डेटा 30 मूव केला मी. अशा प्रकारे मी लिहू शकतो प्रोग्राम. झालटे आलं का बरोबर? आले. हा ठीक आहे. चारी मेथडनं आपल्याला ते करता आलं पाहिजे, कुठलं इन्स्ट्रक्शन वापरता आलं पाहिजे. करेक्ट. ठीक आहे. अजून एखादा प्रोग्राम आपण सॉल्व करू. एक्झाम्पल 2, राईट द इन्स्ट्रक्शन्स. Write the instructions to increment the data in DPH register by 1. Write the instructions to increment the data in DPH register by 1. आता डेटा कुठं दिलेला आहे? तर DPH रजिस्टरमध्ये दिलेला आहे. डेटा 57H आहे इथं. डेटा 57H इन DPH रजिस्टर बाय 1. डेटा कुठं दिलेला आहे? DPH रजिस्टरमध्ये दिलेला आहे. INC DPH अशा नावाचं इन्स्ट्रक्शन नाही आहे, त्याच्यामुळं तुम्ही कुठली मेथड वापरणार बघा. डेटा तर दिलेला आहे DPH, आणि INC DPH तर नाही आहे इन्स्ट्रक्शन, मग कुठलं इन्स्ट्रक्शन वापरणार? ॲड्रेस, इन्क्रीमेंट ॲड्रेस. नाही, डेटा दिला आहे DPH. तुम्हाला तो डेटा घ्यावा लागेल ना DPH इकडे मूव्ह करून. एकतर ॲक्युम्युलेटरमध्ये घ्या किंवा मग रजिस्टरमध्ये घ्या कुठल्या पण, R0 to R7 किंवा एखाद्या ॲड्रेसला घ्या आणि मग इन्क्रीमेंट करा. येतं का लक्षात? डायरेक्ट DPH डेटा इन्क्रीमेंट आपल्याला करता येणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल? DPH डेटा एकतर ॲक्युम्युलेटरमध्ये घ्यावा लागेल किंवा बँक रजिस्टरमध्ये घ्यावा लागेल किंवा एखादा रॅम ॲड्रेसला घ्यावा लागेल आणि मग इन्क्रीमेंट करावा लागेल. आणि इन्क्रीमेंट करून परत DPH तो डेटा नेऊन ठेवावा लागेल, कारण डेटा परत इन्क्रीमेंट होऊन DPH राहायला पाहिजे. बरोबर आहे? तुम्हाला लिहून दाखवतो मी प्रोग्रॅम. आता इथं डेटा ऑलरेडी DPH आहे असं आपण गृहित धरतो. मू DPH कॉमा हॅश 57H हा डेटा DPH. पहिल्यांदा काय करतो मी, हा डेटा A घेतो, DPH घेतो. मू A कॉमा DPH. आता हा डेटा इन्क्रीमेंट करतो INCA. डेटा A आहे आता. हा A परत DPH मूव करतो. मू DPH कॉमा A. येते का लक्षात?
कोड की इंडिया अलग अलग शायद। होय सर। पहिल्यांदा मी डीपीएच मध्ये डेटा घेतला, तो डेटा मला कुठेतरी घ्यावा लागेल, अगोदर ए मध्ये घ्यावा लागेल किंवा R0 to R7 एखाद्या रजिस्टर मध्ये घ्यावा लागेल किंवा बँक सॉरी ह्याच्यामध्ये मेमरी रॅम ऍड्रेसला घ्यावा लागेल, मगच मी इन्क्रीमेंट करू शकतो। कारण इन्क्रीमेंट इन्स्ट्रक्शन्स कसे आहेत, एक तर INCA आहे किंवा INCRN आहे किंवा INC मेमरी ॲड्रेस आहे किंवा INC इनडायरेक्ट ॲड्रेसिंग आहे, ह्या चारीपैकीच एक वापरावं लागेल तुम्हाला। त्यातलं मी पहिलं वापरलं INCAचं वापर। समजा मी तुम्हाला म्हटलं की मला रजिस्टर पाहिजे, रजिस्टरमध्ये घ्या डेटा, तर अगदी सोपं आहे, मूव DPH कॉमा हॅश 57H आणि हा डेटा मी काय करतो R5 घेतो, अगोदर DPHमधनं R5 मूव्ह करतो, कॉपी करून घेतो आणि मग मी INCR5 म्हणू शकतो आणि R5 परत DPHला मी परत आणू शकतो डेटा इन्क्रीमेंट करून, मूव्ह DPH कॉमा R5। येते लक्षात दुसरा प्रकार। तिसरा प्रकार जर मला मेमरी ॲड्रेस वापरायचा असेल तर मग आहे सारखं मूव्ह DPH वामा हॅश 57H करेक्ट। आता एखादा ॲड्रेस घेतो मी मूव्ह 30H वामा DPH, DPHचा डेटा 30H घेतला, INC 30H, 30H डेटा इन्क्रीमेंट केला आणि परत मी DPHमध्ये नेऊन ठेवला तो मूव्ह DPH कॉमा 30H झालं। अशा प्रकारे मी वेगवेगळ्या प्रकारे तेच एक्झाम्पल वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स वापरून मी सॉल्व करू शकतो। कोटकिंडी अलग लक्षात हो सर। ओके आता तुम्हाला मी कुठलं एखादं एक्झाम्पल दिलं तर तुम्हाला ते सॉल्व करता आलं पाहिजे, बरोबर आहे। अजून एक एक्झाम्पल तुम्हाला आता ट्रायलला देतो, एक्झाम्पल 3, राईट दी इन्स्ट्रक्शन्स इन्क्रीमेंट the data value 68H in register B by 1। Write the instructions to increment the data value 68H in register B by 1। तर तुम्ही सॉल्व करा ते एक्झाम्पल। Thank you।
So I will write the program. You just check whether you have written the correct program or not. Move B, comma hash 68H. Correct? Move A, comma B, INCA, move B, comma A. अशा प्रकारे मी हा प्रोग्राम किंवा जी इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले बीमध्ये डेटा घेतला. बी मी डायरेक्टली बी इन्क्रीमेंट करू शकत नाही. बीचा डेटा